Hello friends, welcome back to our channel Narayani Tech Academy. If you haven't subscribed our channel, please subscribe it and press the bell icon to get the update of our latest videos. मित्रांनो, नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाले आहे. टीव्हीवर, मोबाईलवर आपण सतत या न्यूज पाहत असाल की इयत्ता 10वी व इयत्ता 12वीची बोर्ड एग्जाम कॅन्सल होणार. इयत्ता 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा रद्द होणार. तर आपण आज जाणून घेणार आहोत की खरंच इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या बोर्ड एग्जाम रद्द झाल्या आहेत का, आणि जर का त्या होणार असेल तर त्यातील खरी टेक्निकल बाब कोणती आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. टेक्निकली सांगायचे झाले तर ज्या फायनान्शियल वर्षात म्हणजे ज्या आर्थिक वर्षात नवीन शैक्षणिक धोरण घोषित होते ते त्याच्या पुढील वर्षात अप्लाय केले जाते. म्हणजेच काय तर 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. म्हणजेच काय तर 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द होणार आहेत. या बातम्या ज्या तुम्ही पाहतात तर ह्या वर्षासाठी तुमची 10वी आणि 12वीची परीक्षा होणारच आहे, हे तुम्ही आधी तुमच्या मनामध्ये क्लिअर करा. आता हे नवीन शैक्षणिक धोरण कशा पद्धतीने लागू होणार आहे आणि 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द होणार आहेत तर त्या कशा पद्धतीने होणार आहेत ते अधिक व्यापक पद्धतीने जाणून घेण्यासाठी आपण पुढील तक्ता जरा पाहूया. हे नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणल्यावर इयत्ता 9वी ते 12वीसाठी प्रथम 2021-22 ह्या शैक्षणिक वर्षात फक्त आणि फक्त इयत्ता 9वीचा सिलॅबस चेंज केला जाईल व त्याऐवजी नवीन सिलॅबस व नवीन असेसमेंट मेथड म्हणजेच नवीन सेमिस्टर पद्धत लागू केली जाईल. परंतु त्याचवेळी 2021-22 या वर्षात इयत्ता 10वी, इयत्ता 11वी, इयत्ता 12वीची परीक्षा पद्धत ही पूर्वीप्रमाणेच राहील. याचाच अर्थ काय तर 2020-21 व 2021-22 या दोन्ही वर्षी तुमची बोर्डाची परीक्षा होणार. त्यानंतर 2022-23 इयत्ता 9वीसोबतच इयत्ता 10वीची असेसमेंट पद्धत बदलून इयत्ता 9वीप्रमाणेच त्यांना देखील सेमिस्टर पद्धत लागू केली जाईल. याचाच अर्थ काय तर इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा ही सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून रद्द होईल. मात्र त्याचवेळी इयत्ता 11वी व इयत्ता 12वीची असेसमेंट पद्धत ही जुन्याप्रमाणेच राहील. म्हणजेच इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षा ही सन 2022-23 या वर्षी देखील होईल. सन 2023-24 इयत्ता 9वी व इयत्ता 10वीप्रमाणेच इयत्ता 11वीची मूल्यांकन पद्धत बदलून त्यांना देखील सेमिस्टर पद्धत लागू केली जाईल. परंतु इयत्ता 12वीची असेसमेंट पद्धत ही या वर्षी देखील जुन्याप्रमाणेच राहील. म्हणजेच सन 2023-24 देखील इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षा ही होणारच. आणि सन 2024-25 इयत्ता 9वी, इयत्ता 10वी व इयत्ता 11वीप्रमाणेच इयत्ता 12वीचा सिलेबस व असेसमेंट पद्धत चेंज होईल व त्यांना देखील सेमिस्टर पद्धत लागू होईल. म्हणजेच 12वीची बोर्ड परीक्षा रद्द होईल. थोडक्यात काय तर इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून रद्द होईल तर इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षा ही सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून रद्द होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी. थँक्स फॉर वॉचिंग.